आरसू रिफायनरीचं सर्वेक्षण पेटलं असून आंदोलकांनी पोलिसांची वाहन अडवली तर महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सर्वेक्षण स्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर ड्रोनद्वारेही या सर्वेक्षणाच्या परिसरात करडी नजर ठेवली जात आहे। रिफायनरी सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय। राजापुरातील बारसू सोलगाव मधील आंदोलनाचा हा मंगळवारचा दुसरा दिवस आहे। दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह 1800 पोलीस अमलदार तैनात आहेत। कोकणातील रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। कोळवणकर यांच्या सहित आणखी इतर दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। तर कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणा विरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे। दरम्यान काल काही नागरिकांना घरी पाठवण्यात आलं, मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे ती जागा मात्र आंदोलकांनी सोडलेली नाही। काहींना घरी पाठवल्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला। सोमवारी राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली। मात्र कोकणातील राजकीय नेते असतील ते या आंदोलनापासून दूर असल्याचं पाहायला मिळतंय। सोशल मीडियावर, सामाजिक माध्यमांवर, समाज माध्यमांवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत। अजित पवार यांनीही ट्विटद्वारे सरकारकडे मागणी केलेली आहे, बारसू सर्वेक्षण हे स्थगित करा अशी मागणी यावी अजित पवार यांनी केलेली आहे। तर पोलिसांनी जवळपास 2000 फौजफाटा तैनात केलेला आहे। आमची भूमी आम्ही तर आमका हवी, आम्ही सोडणार नाही आमची भूमी। आमका सरकार का पुशीत नाही, आम्ही भूमीवर जगलेली हो, थोडाटा आमची भूमीवर जगलेली हो सगळे गोष्टी। तर राजापुरातील बारसू सोलगाव मधील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह 1800 पोलीस अंमलदार तैनात आहेत। रिफायनरी सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे आणि या आंदोलकांमध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे। महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या परिसरात ड्रोनद्वारेही करडी नजर ठेवली जातीये। तर आंदोलकांनी पोलिसांची वाहनही अडवली आहेत। सकाळी 9 वाजता पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्ताने आमच्या 300-350 महिलांना जोर जबरदस्तीने पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार करून हस्तकर्मी दिला आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजेश जाधव हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। राजेश, तिथली आत्ताची परिस्थिती काय आहे? राजकीय नेते समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देत आहेत, मागणी करताना दिसत आहेत, मात्र प्रत्यक्षात तिथे आंदोलन स्थळी कोणीही पोहोचलेलं नाही अद्याप, या संदर्भात ताजा तपशील। हा बरोबर आहे, आजपर्यंत आतापर्यंत म्हणजे आता आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, पण कोणीही राजकीय नेते किंवा मग जे ज्या बेसवर ते मतदान लोकांचं मागायला जातात, सर्वसाधारण घरातला जो माणूस आहे तो त्यांना मतदान करतो त्यावर ते निवडून जातात, त्यांच्या प्रश्नाला कुठेतरी उकल फोडण्यासाठी आज सगळ्यात कोणीही राजकीय नेता तिथे ग्राउंडवर उतरलेला नाहीये किंवा मग त्या सड्यावर आलेला नाहीये। मात्र सकाळपासून जे रात्री पार्टीसाठी बसलेले पुरुष होते त्यांच्या मदतीला आता सकाळी महिला आल्या, तेवढ्या 1500 महिला होत्या, मात्र त्यातल्या 350-400 महिलांना पोलिसांनी जबरदस्तीने व्हॅनमध्ये भरून त्यांना राजापूरला घेऊन दिलेले आहेत। त्याचबरोबर अशी विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळते की जो नाणारला प्रकल्प होता तिथून नाणारला प्रकल्प बारसू मध्ये आला किंवा सोलगाव मध्ये आला, मात्र आता नाणारची जे सर्व विरोधक आहेत या प्रकल्पाचे ते सर्व दुपारनंतर एकवटणार आहेत या
जे इकडे विरोध करतात बारसूला त्या सगळ्यांना एकत्र येऊन एकवटणार आहेत, मात्र त्यांनी प्रतिक्रिया कोणत्याही प्रकारची देण्यास नकार दिलेला आहे. कारण ते म्हणतात की आम्ही कुठे आहोत हे कोणाला कळेल आणि मग आम्हाला कुठेतरी बाहेरच्या बाहेर आमचं आंदोलन चिरडलं जाईल म्हणून ह्या समर्थनार्थ आम्ही येत आहोत दुपारनंतर. मुळात दुपारनंतर फार चुरस होणार आहे की पोलिसांना कायद्याने सुविधा राखण्यासाठी फार मोठी त्यांची तारांबळ होणार आहे. कारण दुपारनंतर भरपूर साधारण 5,000 लोक एकवटणार आहेत, म्हणजे नाणार, बारसू आणि सोलगाव या भागामध्ये खूप लोक एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे जिथे सर्वेक्षण होते तिथपासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब पोलीस लोकांना अडवत आहेत, आज जाऊनच देत नाहीत, त्यामुळे फार मोठी दडपशाही होते. त्याचबरोबर आणि विशेष पोलिसांचं असं सत्र चाललेलं आहे की इथे जे विरोध करतायत त्या विरोधकांचे जे कोणी मुंबईला आहेत पुण्याला आहेत त्या लोकांना ते नातलगांना जाऊन तिथे अटक करत किंवा त्यांना तिथे घरातच बसण्याची तंबी देतात किंवा तसं नोटीस देतात. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आम्ही कुठेतरी दहशत, लोकांकडून अशी प्रतिक्रिया येते आम्ही कुठे दहशतवादी आहोत का, आम्ही तर सनदशील मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आम्ही हा विरोध करतोय, मात्र हे सरकार आम्हाला दडपण्याचं काम करतंय आणि हे आमचं आंदोलन आहे कुठेतरी चेपण्याचं काम करतंय. आणि विशेष म्हणजे आपल्या मीडियातल्या कोणाही लोक म्हणजे जे लोक आहेत मीडियाचे त्यांना पोलिसांनी सहज तंबी दिली की इथे फिरकायचं नाही, एका तरफला मीडियाच्या प्रतिनिधीला पोलिसांनी फरफडत बाजूला काढलं अशी इथपर्यंत पोलिसांची मजल गेलेली आहे. अर्थात पोलिसांनी चुकत नाही, कारण राष्ट्रनीती जर त्यांना जशा आधीच असतील, सरकारचे जसे आधीच असतील तसं पोलीस करणार आहेत. त्यामुळे इथे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. इथे मीडियावरही फार मोठा दबाव आणला जातोय, पोलीस येऊन डायरेक्ट अंगावर येतात आणि सांगतात की तुम्ही इथे थांबायचं नाही, इथे जिंकायचंच नाहीये मीडियाने असं. जर आपण लोकशाहीने हा जर हे आंदोलन होत असेल तर मग जर आपण ते दाखवणार नाही, लोकांपर्यंत आणणार नाही खरी बाजू किंवा जे काय असेल ते, तर मग काम करणार कोण, मीडियाचं काम करणार, हाही तिथे प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र नाणारची जी लोक आहेत ती सर्व निघालेल्या आहेत आणि दुपारनंतर ती लोक इथे पोहोचतील बारसोला किंवा सोनगावला आणि मग मात्र तिथे फार मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. राजेश, इतका विरोध या प्रकल्पाला होताना दिसतोय, मात्र दुसरीकडे राज्य सरकार या प्रकल्पावर ठाम आहे अद्यापही, या संदर्भात ताजा तपशील. आता काही महिन्यापासून अगदी या रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे स्पष्टपणे बोलत आहेत, जाहीरपणे प्रत्येक ठिकाणी बोलत आहेत, हा प्रकल्प झालाच पाहिजे, विरोध काही असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, त्याच्यातून आपण त्याचे तुमचं निरसन करू, मात्र हा प्रकल्प होणारच. आपण नेहमी विरोधातही उतरत असतो, काही जणांनी या प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरा म्हणजे याला काहीतरी मूर्त स्वरूप प्राप्त येईल, नुसता विरोध करून फायदा नाही तर विकास झाला पाहिजे. मात्र आता काही संस्थांनी जे पत्रही मुख्यमंत्र्यांना लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की हे आपलं हा जो कोकण आहे तो निसर्ग संपदेने नटलेला आहे आणि त्या कोकणाला कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचं काम करू नका. इथे फळबागा आहेत, इथे निसर्ग सौंदर्य आहे, इथे भरपूर मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे, बाजूला सह्याद्री पर्वत आहे आणि ह्या सर्व निसर्ग सौंदर्याला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम हे शास्त्रीय यंत्रणा करते की काय, किंवा मग काही जण तर असंच बोलतायत की या सर्व कोकणाला तुम्ही केमिकलचं गटर बनवणार आहात का, जसं आता लोट्यामध्ये खेडमधील लोट्यामध्ये केमिकल झोन आहे तिथं कुठे विहीर खणली तर तिथे संपूर्णपणे विहीर खणली किंवा बोरवेल मारले तर तिथे केमिकलचं पाणी येतं. त्याचप्रमाणे जर इथे आमच्या इथे झालं तर आम्ही जगायचं जातो. हा एक प्रश्न माहितीबद्दल.